तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? सर्वांचं स्वागत आहे भावाच्या व्हिडिओ मध्ये. तर भाऊन आज आपण करणार बुद्ध पौर्णिमेनिमित्त एकदम खतरनाक चांगलं क्वालिटी मध्ये बॅन एडिटिंग. आणि तो बॅन एडिटिंग केला आपण पिक्सल टॅप मध्ये. तर आज तुम्ही थंबनेल बघितलं असेल, थंबनेलवर तुम्हाला जी डिझाईन दिसते ती डिझाईन आपण पूर्ण आपण जी आहे ती पिक्सल टॅप मध्ये कशा प्रकारे बनवायची ते पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन एकदम मराठी मध्ये सांगितले. आणि डिझाईन एकदम खतरनाक आणि चांगल्या क्वालिटी मध्ये कलरफुल असे झालेले भाऊन, तुम्ही थंबनेल पण बघितलं असेल एकदम खतरनाक डिझाईन झाले. आणि भाऊन तुम्हाला अशा प्रकारचे आपले बॅन एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल किंवा बॅनर तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्हाला खाली लाल बटनचं ते बटन सबस्क्राइब बटन त्यावर क्लिक करून ते नक्की ऑल करून टाका. यापुढे ज्या पण व्हिडिओ असतील त्या पण बघण्यासाठी त्याच्यापुढे तुम्हाला जे घंटीचं बटन दिसते त्यावर क्लिक करून ते ऑल करून टाका. यापुढे ज्या पण व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकर लवकर बघायला मिळतात. आणि व्हिडिओ एकदम खतरनाक आणि क्वालिटी व्हिडिओ यापुढे येत राहणार भावना आपल्या चॅनलवर, तर नक्की चॅनल सबस्क्राइब करून टाका. आणि भावना तुम्हाला आजची व्हिडिओ खास करून कशी वाटते ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ नक्की लाईक केलं असेल व्हिडिओ लाईक करून टाका. आज 500 लाईक टाकलं तर व्हिडिओ लाईक करून नक्की 500 लाईक टाकलं जे आहे ते पूर्ण लवकर लवकर पूर्ण करून टाका. आणि भावना तुम्हाला खास करून व्हिडिओ कोणता टॉपिक पाहिजे ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला समजेल तर तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे व्हिडिओ त्यावर नक्की व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल भावना. तर पटापट सर्वांनी जे आहे ते टॉपिक कमेंट जे माझे पटापट कमेंट करत जावा. मी प्रत्येकाच्या कमेंट बघत असतो आणि यापुढे तुमच्या टॉपिकवर व्हिडिओ 100% येणार म्हणून त्यामुळे पटापट कमेंट करत जावं व्हिडिओला. आणि भावना खास करून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला म्हणून आज एकदम खतरनाक आणि चांगल्या क्वालिटी व्हिडिओला एकदम खतरनाक अशी सुरुवात करूया. तर बघू शकता म्हणून बघू बघू शकता आपण पिक्सलटॅप ओपन केलं, ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड जे आहे ते ऍड करून घेतलं. त्या बॅकग्राऊंड खास करून बघू शकता एकदम लाईटमध्ये आपण बॅकग्राऊंड आज घेतलेलं आहे. आणि बॅकग्राऊंड तुम्हाला एकदम कलरफुल दिसत असेल भावना, बॅकग्राऊंड एकदम जबरदस्त आहे. बॅकग्राऊंड तुम्ही भरपूर ठिकाणी पण यूज करू शकता का प्रॉब्लेम नाही ना का. तर डिझाईनचं बॅकग्राऊंड एकदम खतरनाक ऍड करून घेतलं. आणि डिझाईनचे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर आपण बॅकग्राऊंड काय कवर केलं तुम्हाला ते पहिले सांगतो ना. बॅकग्राऊंड आपण नीट घेतले, बॅकग्राऊंड घातल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडवर आपण जे एकदम डॉट डॉटचे ब्रश मारलेत, म्हणजे आपण स्मोक ब्रश ना म्हणते त्याला, आपण एकदम आपण जे डिझाईनवर टाकतो व्हाईट कलरचे ब्रश तुम्ही साईडला बघू शकता, लेफ्ट साईडला तिथे तसे ब्रश मारले आणि राईट साईडला आपण स्मोकचे ब्रश मारले, म्हणजे जेणेकरून एकदम नवीन आपले बॅकग्राऊंड जे आहे ते एकदम कडक असं झालं नाही का तयार. तर बघू शकता आपण बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर डबल आपण ॲड फोटो क्लिक करूया. तर आता जे आहे पहिले आपण फोटो ॲड करणार, फोटो पहिले ॲड करणार भगवान गौतम बुद्ध यांचा फोटो आपण ॲड करणार बघू शकता. हे बघा, तर बघा म्हणून तुम्हाला एकदम खतरनाक असं तुम्हाला इमेज पीएनजी खतरनाक अशी दिलेली बघू शकता. आणि खास करून तुम्हाला पीएनजी करून दिल्या भावना बघू शकता, अशा प्रकारच्या क्वालिटी मध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही एकदम खतरनाक. मग आपण एकदम जबरदस्त असे पीएनजी ऍड करून एकदम तुम्हाला नवीन स्टाईलमध्ये एकदम खतरनाक एचडी पीएनजी तुम्हाला प्रोव्हाइड केली. तर बघू शकता म्हणून एकदम कडक असं गौतम बुद्ध यांचे आपण इमेज ऍड केल्यानंतर त्यावर आपण ऍड फोटो क्लिक करूया. तर ॲड फोटो क्लिक केल्यानंतर आपण जे आहे ते सिंगल फोटो शुभेच्छू बॅन एडिटिंग केली आज नाही का. तर आपल्याला खाली शुभेच्छू फोटो आपल्याला ॲड करायला लागेल. तर बघा, तर अशा प्रकारे मी माझा शुभेच्छू फोटो ॲड केला आहे भावना. आणि तुम्हाला जे महत्त्वाचं म्हणजे खालची पट्टी जी दिसली तुम्हाला पट्टी ती पुट्टी मी प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त तुमचा फोटो आणि शुभेच्छूचं नाव ॲड करायचं, जेणेकरून तुमची पट्टी रेडीच होणार. कारण की याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं म्हणून की तुमचं नावाची पट्टी आणि तुमचा फोटो पूर्ण रेडी करून ठेवा, म्हणजे जेणेकरून कोणती पट्टी तुम्हाला दिली फक्त तुमचा तिथे फोटो आणि तुमचं नाव ॲड करायचं, जेणेकरून खालची पट्टी पूर्ण तुमची रेडी होणार नाही का. तर खालची पट्टी ती एकदम कडक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघा म्हणून एकदम कडक असं खालचा फोटो ॲड केला आणि भगवान गौतम बुद्ध यांचा पण मी चांगल्या प्रकारे ॲड केला. तर बघा म्हणतो आपण ॲड फोटो क्लिक करा. तर केल्यानंतर तुम्हाला अजून दुसरं पण एकदम चांगल्या प्रकारे मटेरियल एकदम कडक असे दिलेले आहे खास करून या डिझाईनमध्ये नाही का. तर ते ॲड केल्यानंतर बघू शकता म्हणणं तुम्हाला जे आहे मी स्मोक साठी जे आहे एक आपण तुम्हाला बॅकग्राऊंड एक पीएनजी दिलेले म्हणजे पीएनजीच म्हणते त्याला. तर बघा स्मोक टाईप आहे पीएनजी. तर हे बघा अशा प्रकारे. तर आता ह्या पेंटल कशी ॲडजस्टमेंट करायचं बघा शकता, इथं पेंटची ॲडजस्टमेंट केली तर इथं दोन लेअर तर दोन लेअरवर दोन एरियाच्या साईडला दोन लेअर दिसतात त्यावर क्लिक करायचं आणि एकदा मूव डाऊन मांडायचं म्हणजे आपल्या पट्टीच्या खाली. आणि बघू शकता फोटोच्या वर राहणार ती पीएनजी. तर बघा म्हणा स्मोक पीएनजी तुम्हाला एकदम कडक अशी प्रोव्हाइड केली. ही पण पीएनजी तुम्हाला भरपूर ठिकाणी यूज करतात भावना, सध्या ट्रेंडिंग नाही एकदम. खाली थोडं व्हाईट ठेवलेलं चांगलं वाटतं नाही का जबरदस्त, एकदम इरेज करायची गरज पडत नाही फोटोला. तर खाली ती पण पीएनजी आपण ॲड केली. तर डबल आपण ॲड फोटो क्लिक करा. केल्यानंतर जे मेन जे आपण टेक्स्ट डिझाईनमध्ये घेतल्या म्हणतो टेक्स्ट डायरेक्टली मी ॲड करतो बघू शकता. हे बघा, तर अशा प्रकारे हे टेक्स्ट एकदम कडक असं मोठं जास्त आपण टॉपला टाकणार आहे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा. अशा प्रकारे एकदम कडक असं चांगल्या फॉन्टमध्ये आपण स्टाईलिश फॉन्टमध्ये एकदम कडक असं टेक्स्ट तयार केलं. तर टेक्स्ट डायरेक्टली आपण ॲड करणार बघू शकता. तर टेक्स्ट ॲड केल्यानंतर बघा म्हणून एकदम कडक असं टेक्स्ट डार्क आपण खाली लाईट बॅकग्राऊंड घेतलं आणि टेक्स्टला आपण डार्क जे आहे ते टेक्स्चर दिलं त्यामध्ये एकदम डायरेक्टली उठून दिसतं आहे का ना. तर अशा प्रकारे कॉम्बिनेशन ठेवत जावा, म्हणजे जर तुम्ही बॅकग्राऊंड लाईट ठेवलं तर तुमचं टेक्स्ट आणि सर्व गोष्टीला डार्क ठेवत जावं आणि जर डार्क बॅकग्राऊंड ठेवलं तर नावान त्याच्या लाईट ठेवत जावं, जेणेकरून ते तुमच्या जास्त लगेच दिसून येईल नाही का नाव. अशा प्रकारे ते नाव ॲड करून घेतलं. डबल आपण ॲड फोटो क्लिक करा. तर केल्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अशा प्रकारे छोटंसं टेक्स्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. टेक्स्ट म्हणून मी डायरेक्टली ॲड करून घेतो आणि टेक्स्टला चांगल्या प्रकारे एकदम कडक असे डिझाईन आपण केलेले आहे आणि खाली तुम्हाला नवीन असे पट्टी दिलेली प्रोव्हाइड केली बघू शकता.
हे बघा टेक्स्ट ॲड केलं तुम्हाला झूम करून दाखवतो बघा ऑनर, त्याच्या खाली तुम्हाला एकदम कडक असे त्यांना आवाच्या खाली एकदम कडक अशी तुम्हाला स्टायलिश तुम्हाला पट्टी दिली, पट्टी प्रोव्हाइड केली, ती पट्टी क्रॉप करून तुम्ही ह्याच नाही तर भरपूर नावानं तुम्ही यूज करू शकता, तर ती पण तुम्हाला एकदम कडक असे प्रोव्हाइड केलेली आहे ना का भाऊ. आपल्या बॅनरमध्ये बारीक बारीक गोष्टी तुम्हाला एकदम महत्त्वाची, ते तुम्ही डाउनलोड केल्या तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्या PNG यूज करतील एकदम कडक कडक न्यू स्टाईल त्याला PNG नाही का. तर आपण ॲड फोटो क्लिक करूया, केल्यानंतर आपण ह्या बॅनरमध्ये स्टेटस PNG पण ॲड केला आहे, तर मराठी स्टेटस PNG डायरेक्ट आपण ॲड करून घेऊया जेणेकरून वरचा जो भाग तुम्हाला मोकळा दिसतो तो भाग पूर्ण भरून जाईल स्टेटस PNG ने. तर बघू शकता, तर हे बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला एकदम कडक स्टेटस PNG आणि खाली तुम्हाला डेट PNG दिलं म्हणजे तारीख PNG. तर बघा, तर भावना तुम्हाला दोन्ही मी मिक्स करून दिलेत, तर तुम्हाला वेगवेगळे टाकायचे असेल तुम्ही तसं क्रॉप करून वर तुम्हाला तसे क्रॉप करायला मी जागा ठेवली, तुम्ही दोन्ही पण क्रॉप करू शकता काही विषय नाही भावना, त्यामुळे तुम्हाला दोन्ही मिक्स करून ठेवले जेणेकरून छोटी छोटी गोष्टी ॲड करायपेक्षा दोन्ही पण तुम्हाला मिक्स करून दिले, तुम्ही स्टेटस आणि डेट PNG दोन्ही पण तुम्ही क्रॉप करू शकता काय प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता आपण एकदम कडक सर्व गोष्टी ॲड झाल्या, तर बघू शकता भावना बॅनर एकदम कडक दिसतं. तर बॅनरमध्ये आपण थोडंफार कमी मटेरियल यूज केलं, पण जे पण मटेरियल यूज केलं म्हणते तुम्हाला एकदम कडक असं मटेरियल प्रोव्हाइड केलं, तर बघू शकता एकदम कडक असं पूर्ण मटेरियल यूज झालं तरी पण बघून घेऊया कोणती PNG राहिली का नाही का. तर बघू शकता हे बघा, तर आपण पूर्ण तुम्हाला PNG बघू शकता, ही तुम्हाला पट्टीचा बोलतो बघू शकता, ही पट्टी तुम्हाला अशा प्रकारे सिंगल पट्टी मी प्रोव्हाइड केलेली आहे, ते बघा जेणेकरून तुमचा तुरता तुम्हाला नाव आणि तुमचा फोटो ॲड करायचं, ही पट्टी तुम्हाला दिली ऑन बघू शकता. तर बघा ऑन एकदम कडक असं पूर्ण बॅनर आपल्या रेडी झालं, तर बॅनर झाल्यानंतर सिम्पली आपण बरोबरच्या ऑप्शनवर टिक करूया, तर बरोबरच्या ऑप्शनवर टिक केल्यानंतर आपल्या बॅनर जो आहे तो पिक्सलमध्ये एकदम कडक असं एकदम HD असं सेव्ह होईल, तर ते कशा प्रकारे सेव्ह होईल तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता ऑन एकदम कडक असा पिक्सलमध्ये आपल्या बॅनर जो एकदम कडक सेव्ह झाला आहे, तर बघू शकता म्हणून बॅनर तुम्हाला झूम करून दाखवतो कशा प्रकारे HD असा सेव्ह झाला आहे. तर हे बघा तुम्हाला बॅनरच्या सर्व ज्या गोष्टी आहे तुम्हाला झूम करून दाखवतो किती HD असं बॅनर आपलं सेव्ह झालं आहे. तर भावना तुम्ही जसं HD मटेरियल यूज करत तसं तुमचं HD बॅनर टिकणार एकदम कडक असा नाही का, तर बॅनर आणि याला पण आता अशा प्रकारे याला अजून कसं HD सेव्ह करायचं ते पण तुम्हाला पुढे सांगतो. तर काय विषय नाही, झाल्यानंतर ड्रॉ ऑप्शन क्लिक करू, डबल ड्रॉ क्लिक करूया, तर डबल ड्रॉ ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही पिक्सल दुसऱ्या मेनूमध्ये येणार, तर बघू शकता म्हणून एकदम कडक दुसरं मेनू ओपन झालं, झाल्यानंतर पहिले 3 डोअर क्लिक करायचं, आपले बॅनर क्लिक करायचे, त्यानंतर इरज ऑप्शन क्लिक केल्यानंतर बॅनर एक साईडला कुठं तुम्ही इरज करायचं बघू शकता अशा प्रकारे, हे बघा झूम करून अशा प्रकारे कुठं तुम्ही बॅनरचा इरेज करायचा, इरेज केल्यानंतर 3 ऑटो क्लिक करून इथं तुम्हाला इथं सेम इमेज ऑप्शन दिसते, सेम इमेज ऑप्शन डायरेक्ट क्लिक करायचं, तर बघू शकता. तर सेव्ह केल्यानंतर थोडा टाईम लागतो लोडिंग होण्यासाठी, आणि लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल बघू शकता वर, तर बघा अशा प्रकारे लोडिंग होते, तर तुमच्या बॅनरवर डिपेंड आहे ना बघू शकता सेव्हटीवर फोटो गेलेला अशा प्रकारे ऑप्शन आले, त्याचा अर्थ होऊन आपले बॅनर चांगल्या प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये जे आहे एकदम कडक असं सेव्ह झालं, एकदम खतरनाक चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्या बॅनर जो आहे तो एकदम कडक असं आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला, एकदम खतरनाक चांगल्या क्वालिटीमध्ये बॅनर कशा सेव्ह करतात तो पण तुम्हाला एकदम कडक सांगितलं, एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये बॅनर आपल्या पिक्सलमध्ये सेव्ह झालं. तर भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते पण नक्की कमेंट करून सांगा, भावना तुम्ही खरं जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राइब केले असेल नक्की चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला खाली जे लाल बटन दिसतंय भावना सबस्क्राइबचं लाल बटन दिसतं त्यावर क्लिक करून ते ऑल करून टाका, त्यावर क्लिक करून चॅनल सबस्क्राइब करा, आणि त्यावर तुम्हाला घंटीचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करून ते ऑल करून टाका, म्हणजे आपण ज्याचे ऑल व्हिडिओ आपण कधी पण टाकतो तुम्हाला लगेच इन्फॉर्मेशन लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल, आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता, म्हणून तुम्हाला नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करून टाका, आणि तुम्ही व्हिडिओ अजून लाईक केले असेल व्हिडिओ लाईक करून टाका, 500 लाईक आला ठेवले होतं आपण, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, 500 लाईक आल्याचे आहेत लवकर लवकर पूर्ण करून टाका, आणि भावना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा, या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे ते पण पटापट कमेंट करा, त्यावर टॉपिकवर नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करा. चला म्हणा जय हिंद जय महाराष्ट्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.